नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कडिव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारे शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक दशरथ घाडीगावकर यांच्या जयंतीनिमित्त विनामूल्य आरोग्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळामध्ये जास्तीत जास्त रुग्णांना रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे त्यांची शारीरिक परिस्थिती खालावते. ऐनवेळी रुग्णांची हेळसेळ होऊ नये यासाठी नुपूर दशरथ घाडीगावकर आणि सागर दशरथ घाडीगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विनामूल्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन प्रभाग क्रमांक 40 येथे करण्यात आले होते. यावेळी मीरा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गौतम गणवीर तसेच डॉक्टर आयुब शेख यांच्या प्रमुख उपस्थित मधुमेह, ब्लड प्रेशर, ECG, व्हायरल इन्फेक्शन व मोफत तपासणी औषधोपचार यावेळी करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रकाश पेनकर, शाखा प्रमुख समीप काळे, महेश गायकवाड, नगरसेवक महापौर विनीता विश्वनाथ राणे, नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासह आयोजक नुपूर दशरथ घाडीगावकर, संयोजक सागर दशरथ घाडीगावकर, लायन्स मनोज कदम प्रेसिडेंट लायन्स क्लब ऑफ कल्याण, लायन्स PK आनंदन डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ब्लड कनेक्शन, दयाराम जाधव, नितीन मोरे, अरुण उगले, फिरोज खान, समीर काळे, संतोष नवले, भूषण यशवंतराव, वैभव सुपे, रोहित डुमने, विनोद पांडे, महेश बोबडे, गणेश चिखले, सचिन जाधव, वैभव कदम, अर्जुन कंसे, समस्त शिवसैनिक व युवा सैनिक पदाधिकारी व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नागरिकांनी रक्तदान शिबिराचा व मोफत आरोग्य शिबिराचा सोशल डिस्टन्सने पालन करून लाभ घेतला. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी न्यूज. त्याच्यासाठी रस्ते झाडीवर अजंत वाटी होत आहे. या वाटीच्या निमित्ताने विनामूल्य आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि परत अँटीजेन टेस्ट पण लावलेली आहे. हे नागरिकांना सुविधा मिळावी आणि कायम तुम्ही बघाल तर दशरथ घाडीगावकरचं एकच तत्व होतं, गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, गरिबांना सुविधा मिळाली पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी त्याने घेता घेता आज आपल्यामध्ये निघून गेलेले आहे. म्हणजे एवढं कोरोनाचा प्रादुर्भाव असताना पण ते याच्यामध्ये शिराज आहे आणि काम केलं आहे, त्याचं फळ आज देवाने आपल्याला दिलेलं आहे. अशा परिस्थितीत काम करणारा माणूस आणि चांगला हाडाचा कार्यकर्ता आपल्यातनं निघून गेलेला आहे. त्यांना आता श्रद्धांजली तर आम्ही वाहिली आहे. आज वाढलेला चांगला दिवस आहे त्यांचा, नाही असं नाही आहे. त्याच्यातनं त्यांना चांगली दिवसबुद्धी, त्यांना त्यांची आत्म्या शांती मिळव आणि मी कार्यकर्त्यांना विनंती करेन, म्हणजे त्याच्या वेळेला आपले सगळे कार्यकर्ते एकत्र असायचे. एकजूट दाखवली आहे, तिथेच एकजूट आपली कायम ठेवा. तिथे फाटाफूट होऊ नका देऊ. जो पक्षाचा आदेश येईल तो पाळू आणि घाडीगावकरांचं नाव तिथे राहील त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. एवढं घ्या एकदम. म्हणजे कोरोनाच्या काळात त्यांनी जे आरंभ केलेला, लोकांकडे एकदम घरोघरी जाऊन त्यांनी सगळे कामं केली, त्यांचे सगळे एकदम लोकांचं आरोग्य कसं नीट राहील, त्यांना काही त्रास नाही होणार, त्या गोष्टीचं ते नेहमी हे करायचे, सांभाळ करायचे. त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना काय देऊ शकाल तर आम्ही ते विचार केला की आम्ही त्यांना लोकांना आरोग्य देऊ, त्यांना नीट करू. त्यामुळे गौतम गंभीर सरांचा आम्हाला खूप सपोर्ट झाला. त्यांनी रक्तदान याचं लायन्स क्लबवाल्यांनी रक्तदानाचं हे केलं आणि गौतम सरांनी आम्हाला मेडिकलसाठी हेल्प केली. तसंच आपले लोकल डॉक्टर आयुब सर त्यांनी मदत केली आम्हाला. त्यामुळे आम्ही कसं लोकांच्या आरोग्याचे एक ख्याल करू शकतो, तसे पप्पा बघायचे त्या हिशोबाने आम्ही त्यांच्या वाटपाल्यावर कसं पुढे नेता येईल याची काळजी घेतो. बघू आता कसं त्याचं त्यांचा प्रसिद्धात पण तेवढा आणि सगळे आमचे जे शिवसैनिक आहेत त्यांनी खूप मदत केली या गोष्टीसाठी. त्यामुळे किती लोक शिबिराला भेट देतात या आतापर्यंत? एक 50-60 लोक ह्याचे नॉर्मल चेकअप ECG BCG त्या सगळ्या गोष्टीसाठी झाले. ब्लड डोनेशनसाठी आतापर्यंत 15-1 लोक झाले. आज सरांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याच्यात मी पण सहभागी झाली आहे. तुला काय वाटलं ब्लड डोनेट करून आज? ते खूप चांगलं वाटलं आणि खूप सहभागी आहे, सगळे उत्साहाने सामील होतात ब्लड डोनेशनसाठी. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.